श्रीरामपूर तालुक्यामधील खंडाळा इथे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर म्हसोबा महाराज यात्रेला 2 वर्षांचा खंड पडला होता। परंतु यावर्षी कोरोनाची ओसरती लाट पाहता महाराष्ट्र शासनाने सर्व निर्बंध शिथिल केल्यामुळे हजारो भाविकांच्या उपस्थितीत ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटात आनंदमय वातावरणामध्ये संपन्न झाला। यात्रा उत्सवात प्रत्येक वर्षीपेक्षा यावर्षी महिलांचा विशेष सहभाग पाहावयास मिळाला। नेहमीप्रमाणे गंगाजलच्या सहाय्याने म्हसोबा महाराजांच्या मूर्तीस स्थान घालून यात्रा उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला। जिल्ह्यामधील विविध कलावंतांचे नृत्याचे सादरीकरण बारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करण्यात आले। तर प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी कुस्त्यांचं प्रयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये महाराष्ट्रामधील विविध भागातील मल्लांनी सहभाग नोंदवला। तर रात्रीच्या वेळी शोभेच्या दारू उडवण्यात आल्या। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पुणे येथील लोकनाट्य तमाशा मंडळाच्या कार्यक्रमांचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं होतं। 2 वर्षांच्या खंडानंतर खंडाळा आणि पंचक्रोशीमधील भाविकांनी यात्रा कमिटीस जे सहकार्य केले त्याबद्दल सर्व भाविकांचे कमिटीच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले। तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी पोलीस प्रशासनाची मदत केली। यात्रा उत्सवास यात्रा कमिटीचे अध्यक्ष भास्करराव ढोकचवळे, उपाध्यक्ष प्रशांत सोडणार, उपसरपंच संदीप विघावे, कार्याध्यक्ष विजय ढोकचवळे, खजिनदार रामदास मसे, दिनकर सदाफळ, बाबासाहेब खांडेकर, सरपंच आबा पवार, संजय ढोकचवळे, मच्छिंद्र जगदाळे, तारचंद अलगुंडे, माजी पोलीस पाटील गोरक्षनाथ सोडणार आदींचे विशेष सहकार्य लाभले। तर याप्रसंगी विविध मान्यवरांनी यात्रेविषयी अधिक सांगितले। आपल्या खंडाळा गावचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज गेल्या 2 वर्षापासून कोरोना आजारामुळे यात्रा स्थगित केली होती, पण ती पाठपूजा वगैरे आम्ही केलेली आणि आज सालेबादप्रमाणे यंदा कोरोना मुक्त झाल्यामुळं आपल्या खंडाळा गावची यात्रा अति उत्सवामध्ये साजरी होत आहे। या ठिकाणी सकाळी गंगेचे पूजन करून या ठिकाणी म्हसोबा महाराजाला शेंद्रोज अर्पण करून यात्रेची सुरुवात होत आहे। या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार कानडे साहेब, त्याचप्रमाणे श्रामपूर तालुक्याचे पी आय या ठिकाणी येऊन पूजन करून आम्हाला आशीर्वाद देऊन गेले आणि या ठिकाणी आज संध्याकाळी शोभेच्या दारूचा कार्यक्रम होईल। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हगामा आणि नंतर लोकनाट्य तमाशा असा हा कार्यक्रम यात्रेचा प्रोग्राम आहे। म्हणून सर्व भाविकांनी पंचकुशीतील गावातील लोकांनी आम्हाला सहकार्य करावं असे मी गावच्या वतीने अध्यक्ष तंटामुक्ती यात्रा कमिटी अध्यक्ष आणि माझे सर्व सहकारी कमिटीचे सर्व सदस्य यांच्या सहकार्याने या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये यात्रा साजरी होत आहे। म्हणून म्हसोबा महाराज की जय। खंडाळा गावामध्ये ग्रामदैवत म्हसोबा महाराजांची भव्य यात्रा भरत आहे। तरी भव्य यात्रेनिमित्त सर्वच ग्रामस्थाला ग्रामपंचायत खंडाळा, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, त्याचप्रमाणे सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य व सर्वच ग्रामस्थ आणि बंधू आणि भगिनींनो, आज आपण एवढ्या भव्य यात्रा इथं आज 2 वर्षापासून कोरोनामुळं यात्रा बंद होत होती आणि आता योगायोगाने चालू झालेली आहे। तर यात्रेला निमित्त आपण सर्वच पंचकृषीतील गावातील सर्वच भाविक इथं येत आहेत सर्व आणि सर्वांना अपेक्षित आहे की यात्रा एकदम चांगली हो। गुढीपाडव्याची यात्रा म्हसोबा महाराजांची मोठ्या थाटामाटात ह्या वर्षी संपन्न होत आहे। कोरोना महामारीमुळं गेली 2 वर्ष जत्रा स्थगिती होती। शासनाच्या नियमानुसार आता जत्रेचं आम्ही पालन करून जत्रा भरू राहिलो आहे आणि यात्रेसाठी जे सर्व भाविक येते त्यांचे मी स्वागत करतो आणि सर्वांना असं आवाहन करतो की शांतता व सहकार्य करावे। यात्रा कमिटीला व ग्रामस्थांना एवढीच विनंती करतो की म्हसोबा महाराजांची शेकडो वर्षाची परंपरा असलेली आमच्या खंडाळा ग्रामदैवत खंडाळा येथील म्हसोबा महाराज यांची यात्रा सालबाजप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडत आहे। तरी या यात्रेसाठी सर्व गावकरी तसे पंचकृषीतील नागरिकांनी सहकार्य करावं अशी मी यात्रा कमिटीच्या वतीने विनंती। आमच्या पंचकृषीचं ग्रामदैवत म्हसोबा महाराजाची यात्रा ही सालबाजप्रमाणे पाडव्याच्या दिवशी होत असतात। आजूबाजूच्या 10 गावांच्यामध्ये सर्वात मोठी संपन्न होणारी जंगी हगामा असेल, तमाशाचा फार मोठा कार्यक्रम होण्याच्या निमित्ताने मोठा होणारा कार्यक्रम असेल अशा भव्य दिव्य आणि हजारो ग्रामस्थांच्या आजूबाजूच्या नागरिकांचं, त्याचप्रमाणे माहेरवाशीन ज्या असतील, सासरवाशीन असतील,
त्या सर्व नोकरीवाले मुलं असतील सर्व गावात येऊन ह्या जत्रेची शोभा शानमान वाढवतात। त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने होणाऱ्या जत्रेनिमित्त ग्रामस्थांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। गेले 2 वर्ष कोरोनाच्या काळामुळे यात्रा भरू शकली नाही, त्याचप्रमाणे यंदा उत्साही वातावरणामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने ही यात्रा जोरात चालू सुरू झालेली आहे आणि या दिवशी सकाळी गंगापूजन, त्याचप्रमाणे 9 वाजता आपला तालुक्याचे आमदार यांच्या हस्ते पूजा, त्याचप्रमाणे तालुक्याचे PI यांच्या हस्ते पूजा होत आहे। त्याचप्रमाणे आज शोभेची दारू, उद्या सकाळी हजेऱ्यांचा कार्यक्रम व संध्याकाळी कुस्त्या व रात्री सविता पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ होणार आहे, तरी सर्वांनी सहकार्य करावे। न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एस नाने मडिया, श्रीरामपूर।